yet through yet. आवाज येते बरं व्हिडिओ. काल यवतमाळमध्ये जी घटना घडली ती अतिशय निंदनीय आहे. ज्येष्ठ पत्रकार आहेत टाइम्स ऑफ इंडियाचे, त्यांना अतिशय अभद्र भाषेमध्ये त्या बोलल्या. एखाद्या पत्रकारांनी थोडा कठोर प्रश्न विचारला तर त्याची समजूत काढता येते किंवा असं म्हणता येते की चुकीचा आहे तुमचा प्रश्न हा, तुम्ही वेगळ्या पद्धतीने विचारायला पाहिजे. पण त्यांनी पत्रकार किंवा मी घेतली आहे अशी इच्छा वापरली, मग पत्रकार झाले आणि हा करण्यासारखा नाही. आपण जेव्हा लोकशाहीचं चौथा स्तंभ पत्रकारांना म्हणतो, माध्यमांना म्हणतो, त्याचा आदर राखणे आवश्यक आहे. त्या मोठ्यावर असलेल्या व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे त्या पक्षालाही शोभत नाही. पक्षाने सुद्धा याची दखल घेऊन चित्रावाघ यांच्याकडून माफी मागायला त्यांना लावायला पाहिजे असं मला वाटतं. आणि या पत्रकारांसंदर्भात जे काही झालं यवतमाळमध्ये, तर हे आमचं कर्तव्य आहे की वर्ध्यामध्ये त्या आल्या आहेत. आज त्यांचा व्यक्तिगत विरोध नाही, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा विरोध म्हणून आम्ही त्यांच्या पत्रकार परिषदेवर आज बहिष्कार टाकला आहे. याच्यामध्ये सर्व पत्रकार संघटना आणि सर्व पत्रकार बंधू जे आहेत ते सहभागी आहेत.